हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्के आहे आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करूया भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका जी केन्झिंग्टन ओव्हल बार्बेडोसला फायनल खेळवली गेलेली आणि सर्वात आनंदाचा आणि सर्वात महत्त्वाचा क्षण आहे माझ्या आयुष्यामध्ये, कारण आपण ही वर्ल्ड कप अगेन्स्ट ऑल ऑड्स जिंकून दिलेले. 7 धावांनी भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवलं आणि आपल्या इतिहासामधलं आपण दुसरं ICC T20 वर्ल्ड कप टायटल आपल्या नावावर केलं. एक वेळ अशी होती की 30 चेंडूंमध्ये फक्त 29 धावांची गरज होती दक्षिण आफ्रिकेला आणि सर्वांनी आशा सोडून दिल्या होत्या. फक्त रोहित शर्मा आणि त्याचे जे 10 प्लेयर्स होते त्यांना फक्त टीम इंडिया या डिफिकल्ट सिच्युएशनमधून पण कमबॅक करू शकेल याची अपेक्षा होती आणि आपण नेमकं तेच केलं. हार्दिक पांड्याने जो हॅन्ड्रिक लासनची विकेट घेतली त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकाचे पार 3-13 वाचून गेले. रोहित शर्माच्या कॅप्टन्सीला पण सलाम की त्यांनी जसप्रीत बुमराला ॲक्च्युली 17व्या ओव्हरमध्येच बॉलिंग दिली आणि त्यांनी मार्को यांसनचा एकदम मस्त त्रिफळ आउट टाकला, एकदम टॉप ऑफ लेग स्टंप आणि खूप उत्कृष्ट तो डिलिव्हरी होता. त्याच्यानंतर त्यांनी 18वी ओव्हर बुमराने केली, सॉरी 18वी ओव्हर हार्दिक पांड्याने केली. 19वी ओव्हर होती जी पेनल्टी मेट ओव्हर होती, अर्शदीप सिंगने पण वर्ल्ड क्लास गोलंदाजी केली, त्यांनी फक्त 3 धावा दिल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये काय म्हणतात त्याला, हार्दिक पांड्याला 16 धावा डिफेंड करायच्या होत्या. एक वर्ल्ड क्लास कॅच सूर्यकुमार यादवनी, जो भारतीय क्रिकेट इतिहासातला सर्वात महत्त्वाचा कॅच आणि सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. जगल केलं बाउंड्रीवर, लो फुल टॉस होता, डेव्हिड मिररला वाटून गेलं. जरी एवढी टायमिंग परफेक्ट नसेल तरी तो षटकार जाईलच जाईल आणि मॅचचं पूर्ण चित्र बदलू शकत होतं की जर तो मॅच बॉल 6 गेला होता पहिलाच, बट सूर्यकुमार यादवनी अक्षरशः वर्ल्ड कप जिंकून दिला. आणि स्टीव वॉ जो हर्षल गिब्सला सुपर 6 गेममध्ये म्हटला होता की मेट यू हॅव नॉट ड्रॉप द कॅच, यू हॅव ड्रॉप द वर्ल्ड कप, मला पण सूर्यकुमार यादव यू हॅव नॉट जस्ट टेकन द कॅच, यू हॅव जस्ट टेकन द वर्ल्ड कप. मी ते कोट थोडंसं ट्विस्ट करून सांगितलं पण हे बिलकुल ॲप्ट आहे. त्याच्यानंतर उरलेल्या 5 बॉल हार्दिक पांड्याने खूप चांगल्या पद्धतीने टाकले आणि फक्त 8 धावा दिले त्यांनी काहीतरी, येस फक्त त्यांनी 7-8 धावा दिल्या फायनली आणि आपण हा वर्ल्ड कप विजयश्री खेचून आणला. एकदम अनबिलिव्हेबल ट्रायम्फ होता आणि ही जी थॉट प्रोसेस होती जी 2021 लेटमध्ये सुरू झालेली होती, ज्यावेळेला हेड कोच राहुल द्रविडचा पण हा फायनल मुकाबला होता टीम इंडियासाठी, आता त्यांनी डिसाईड केलं की तो टीम इंडियाचा कोच नसणार आहे. सो राहुल द्रविडनी पण टीम इंडियासाठी 1996 खूप मोठे मोठे कॉन्ट्रीब्युशन्स दिले, त्याच्यासाठी पण आपल्या भारतीय खेळाडूंनी खूप मोठी गुरुदक्षिणा दिली. ॲज अ प्लेअर राहुल द्रविडला कधीच वर्ल्ड कप जिंकता आला नाही. 2007 तर सिनियर्स नव्हतेच, 2011 राहुल द्रविड ॲक्टिव्ह प्लेअर होता बट त्यावेळेला तो ODI क्रिकेट खेळत नव्हता. सो एक ही वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेयर्स इन द हिस्ट्री. राहुल द्रविड माझ्या मते ग्रेटेस्ट प्लेअर इन द हिस्ट्री ऑफ क्रिकेट आहे ज्यांनी वर्ल्ड कप जिंकलेला नाही आहे. दुसरे प्लेयर्स तुम्ही समजू शकाल की कुमार संगकारानी तर 2014 T20 विश्वचषक जिंकला होता, बट जस्टिन लँगर आहे, जेम्स अँडरसन आहे, बट राहुल द्रविडचं कधी या दोघांपेक्षा खूप मोठं आहे. बट आता गुरुदक्षिणा टीम इंडियाने, जसं की मी काही सेकंदांपूर्वी सांगितले की भारतीय टीमने त्याला दिली आहे. टॉस भारताने जिंकला आणि जे टेम्पलेट आहे, मी प्रिव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की मला थोडीशी भीती वाटत होती की आपण चेंज करायला पाहिजे, कारण ऑस्ट्रेलियाचा जो 2023 सामना झाला होता माझ्या मनात ॲक्च्युली तेच होतं की असं नको व्हायला की काय म्हणतात त्याला की आपण थोडंसं बिलो पार टार्गेट करू आणि साऊथ आफ्रिका चेस करून दिली. ही खलीश आयुष्यभर राहणार आहे, कारण मोस्ट प्रॉबेबली जसं की माझा अंदाज ठीकच होता की रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा हा लास्ट T20 इंटरनॅशनल आहे. दोघांनी पण रिटायरमेंट घेतली, त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ करेलच, बट वॉट अ वे टू गो, त्याच्यावर मी येतो. बट फोकस होतं रोहित शर्माचा, त्यांनी सांगितलं होतं की मी याच टेम्पलेटनी खेळणार आहे, मी याच ॲग्रेसिव्ह आयडिओलॉजीनी खेळणार आहे, जेणेकरून टॉस आपण जिंकला आणि पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 सणसणीत चौकार विराट कोहलीने मार्को यांसनला लावले, एक कव्हर थ्रू लावला, एक फ्लिक केला आणि एक डाऊन द ग्राउंड लावला. रोहित शर्माने पण 2 चौकार केशव महाराष्ट्राला लागले आणि वाटत होतं की भारत आरामात 200 पार जाईल, कारण पिच हे एकदम चांगलं होतं. बट जसं तो रोहित शर्माने आउटसाइड द ऑफस्टम्प स्वीप शॉट खेळला, हॅनलिक क्लार्सननी तो कॅच घेतला, त्याच्यानंतर रिषभ पंत पण एकदम वायफट शॉट खेळून आउट झाला. सूर्यकुमार यादव पण ॲक्च्युली त्याच शॉटसाठी फिल्डिंग लावली होती पण तो तिथे झेल देऊन बसला डीप फाईन लेगला. सो 34-3 अशी आपली एका ठिकाणी दैना झाली होती. बट त्याच्यानंतर अक्षर पटेलला जे प्रमोट केलं होतं हेड कोच राहुल द्रविड आणि टीम मॅनेजमेंटनी, तो डिसिजन त्यांनी अक्षरशः सार्थ ठरवला. काउंटर अटॅक केला, केशव महाराजला 2 गगनचुंबी मिडविकेटच्या वर षटकार लगावले, कगिसो रबाडाला स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचं 6 मारला, तो पण डोळ्याचे पारणे फिटणारा होता. अनफॉर्च्युनेटली डी कॉकने प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला आणि तो रनआउट झाला.
बट 47 धावा केली त्यांनी फक्त 31 चेंडूंमध्ये, आणि विराट कोहली एक एंड होल्ड करत होता. अक्षर पटेलनी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की तो काय म्हणतात त्याला की तो कंटिन्यू करेल, आणि त्यांनी खूप उत्कृष्ट हे केलं. विराट कोहलीचे पहिले 50 धावा फक्त 48 चेंडूंमध्ये झाल्या, बट नंतरच्या 26 धावा त्यांनी फक्त 9 चेंडूंमध्ये करून दाखवल्या. शेवटी ॲक्सलरेशन केलं जेणेकरून टीम इंडियाला काय म्हणतात त्याला खूप चांगल्या पद्धतीचं मोमेंटम मिळालं, आणि आपण 171 पर्यंत पोहोचू शकलो. सॉरी, आपण 176 पर्यंत पोहोचू शकलो. आता हे काय म्हणतात त्याला की या पिचवर 176 हा स्कोर खूप होता असं तर म्हणून चालणार नाही, कारण ज्यावेळेला साऊथ दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग आली त्यावेळेला सन एकदम बीट डाऊन करत होता आणि बॅटिंग कंडिशन खूप चांगल्या झाल्या होत्या. जसप्रीत बुमरानी खूप मॅग्निफिसंट बॉल केला. रिझा हेंड्रिकसाठी एक वर्स्ट वर्ल्ड कप होता, त्यांनी त्याला आउट ऑफ द मिझरी पुट केलं, त्याचा त्रिफळा उडवला. त्याच्यानंतर एडन मार्क्रम आला आणि एडन मार्क्रम गेला व्हाईट आउटसाइड दी ऑफस्टम, तो कवर ड्राईव्ह खेळायला गेला हर्षदीप सिंगच्या बॉलिंगवर, त्यांनी सोप्पा जेल देऊन बसला. बट त्याच्यानंतर हॅनली क्लासन आणि क्विंटन डिकॉकनी भारतीय बॉलर्सचे अक्षरशः 3-13 वाजवून दिले. कुलदीप यादवला त्याचा जलवा दाखवता आला नाही. अक्षर पटेलला पण खूप सिक्सेस मिळाला. हॅनली क्लासननी तर काहीतरी 26 का 27 चेंडूंमध्येच 55 धावांची सुरेख खेळी केली, आणि अक्षर पटेलच्या एका ओव्हरला तर त्यांनी 24 धावा दिल्या. मला असं वाटतं होतं ती ओव्हर त्यांनी हार्दिक पांड्याला द्यावी, बट ठीक आहे. आपण रोहित शर्माचा तोंड एकदम मायूस होऊन गेला होता, बट त्यांनी सांगितलं की आम्ही बिलीव कधीच आमच्या टीममध्ये विनिंग ॲबिलिटीमध्ये आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत त्यांनी नंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितलं की जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत मॅच ॲक्च्युली संपत नाही. तर त्यांनी हार्दिक पांड्याला तो हार्दिक पांड्याचा जो पहिला चेंडू त्यांनी टाकला त्याच्या अगोदर त्यांनी गेम स्लो डाऊन केला, 1 ते 1.5 मिनिटाचा पॉज घेतला, आणि फर्स्ट बॉल वाईड आउटसाइडची आउटस्टंप ऑफ कटर होता, हेनरी क्लासन झेल देऊन बसला. त्याच्यानंतर साऊथ आफ्रिका जिंकलेली मॅच भारताने अक्षरशः जपड्यातनं खेचून आणली. जसप्रीत बुमराहने सांगितलं यान्सनला बोल्ड केलं, त्याच्यानंतर हार्दिक पांड्याने पण 2 विकेट्स घेतल्या, आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 16 रन डिफेंड करायचे होते. हर्षदीप सिंगने पण फक्त 19व्या ओव्हरमध्ये 3 धावा दिल्या, त्यांनी पण खूप उत्कृष्ट गोलंदाजी केली. आणि जसं सूर्यकुमार यादवनी तो कॅच पकडला त्याच्यानंतर अक्षरशः 5 चेंडूंमध्ये 16 लागत होते. एक फ्लॅश केला रबाडाने, तो शॉर्ट काय म्हणतात शॉर्ट पॉईंटच्या इथून 4 गेला, बट त्याच्यानंतर त्यांनी उत्कृष्ट यॉर्कर स्नेल केले आणि भारताने वर्ल्ड कप जिंकला. हे भारताचं सेकंड वर्ल्ड कप आहे, ओव्हरऑल 3rd वर्ल्ड कप आहे, आणि 2 चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याकडे. आता 5 ICC च्या ट्रॉफी झाल्या. रोहित शर्माने त्याचा 9वा वर्ल्ड कप हा त्याचा शेवटचा वर्ल्ड कप होता. ॲज अ कॅप्टन ही वेंट आउट. 2007मध्ये त्यांनी त्याचं डेब्यू केलं होतं याच T20 फॉर्मॅटमध्ये. 2024मध्ये 17 वर्षांनंतर त्यांनी भारताला परत काय म्हणतात त्यांनी त्याच्या T20 करिअरचा शेवट पण गोड केला. मॅन ऑफ द मॅच विराट कोहलीला नेमण्यात आलं. खूप उत्कृष्ट त्यांनी बॅटिंग केली, 76 धावा केल्या 59 चेंडूंमध्ये. हे नका बघू की त्यांनी किती बॉल्स खेळले, त्यांनी एक एंड इंडियासाठी धरून ठेवला ज्यावेळेला आपल्या 34वर 3 होत्या. सो त्या याचे विराट कोहलीने पूर्ण टॉर्नामेंटमध्ये त्याच्या अगोदर इन्क्लुडिंग द सेमीफायनल 7 इनिंगमध्ये फक्त 75 धावा केल्या होत्या. एका फायनलमध्ये त्यांनी 76 धावा केल्या, आणि क्लास इज परमनंट फॉर्म इज टेम्पररी ही जी इंग्लिशमधली कहावत आहे ती एकदम सार्थ ठरवली. त्याला मॅन ऑफ द मॅच नेमलं. त्यांनी पण प्रेझेंटेशनच्या वेळेला त्याची रिटायरमेंट अनाऊन्स केली. आता दोघांची रिटायरमेंट ॲक्च्युली हा कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड डिसिजन तर तुम्हाला नाही म्हणता येणार, बट जे यंगस्टर्स आहे आता आपल्याकडे अभिषेक शर्मा झाला, यशस्वी जयस्वाल झालं, ऋतुराज गायकवाड झालं, त्यांच्यासाठी जागा काय म्हणतात एक पेट्रियोटिझमची पण एक साईन आहे की आता आपण तुम्ही टॉपलाच रिटायर होणार आहे, की आता वर्ल्ड कपपेक्षा श्रेष्ठ ट्रायम्फ नसू शकतो. आता विराट कोहली आणि रोहित शर्माने पण T20 इंटरनॅशनल्स खेळून काहीच उपयोग नव्हता, एकदम बेस्ट डिसिजन आहे, पण मनामध्ये कायम खलीश राहील की या दोघांनी खूप चांगलं T20समध्ये पण परफॉर्म केले. रोहित शर्मा तर T20 इंटरनॅशनल क्रिकेट्समधला हायेस्ट रन स्कोरर म्हणून रिटायर झाला आहे, हायेस्ट नंबर ऑफ सेंचुरीज. मी याच्यावर दुसरा व्हिडिओ बनवेलच. 5 शतक त्यांनी ठोकले आणि आता तो वर्ल्ड कप विनिंग T20 कॅप्टन आहे. तो भारताचा फक्त 3रा कॅप्टन बनला की ज्याच्या नावावर विश्वचषक ट्रॉफी आहे. पहिले आहे कपिल देव 1983, दुसरे आहे MS धोनी आर व्हेरी ओन थाला 2011, आणि आता रोहित शर्मा 2024. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू होल इंडियन टीम आणि इंडियन पब्लिकसाठी पण, की खूप वेळेला आपण हार्टेक इंडियावर केला आहे, बट आपण आपल्या टीमचा साथ कधीच सोडला नाही, आणि त्यांनी पण आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने रिवॉर्ड केलं. सो 146 कोटी भारतीयांना खूप छान शुभेच्छा. मला तर काल असं वाटत होतं की
दसरा दिवाळी होळी ईद सगळं एकाच दिवशी होतं. एवढे सेलिब्रेशन ऑल अक्रॉस द वर्ल्ड जिथे इंडियन आहे पार न्यूयॉर्कपासनं काय म्हणतात त्याला की युरोपियन कंट्रीजपासनं इंग्लंडपासनं जिथे पण इंडियन डायस्पोरा आहे आणि इंडियाच्या स्ट्रीट्समध्ये पण तिरंगे घेऊन सगळे फिरत होते. खूप 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 उत्कृष्ट क्षण आहे आणि पर्सनली माझ्यासाठी पण, मी तर म्हणतो माझ्या आयुष्यात क्रिकेट सोडून सध्या तरी चांगलं काही एवढं चालू नाही आहे. क्रिकेट इज दी ओनली थिंग की ते मला सॅटिस्फॅक्शन देतं आणि मी पण कन्सिस्टंटली हार्टब्रेक आपल्या टीम इंडियासाठी सारखे रोहित शर्मासारखे आपल्या प्लेअरसारखेच एंड्युअर केलेले आहेत. बट या आपण ज्या वेळेला जिंकलो त्यावेळेला अक्षरशः रडू आलं मला आणि खूप छान वाटतं आहे. अजून पण फिलिंग सिंकिंग नाही झाली. आज मला रविवार आहे तर कंपनीला सुट्टी आहे तर मी दिवसभर ज्या सोशल मीडियावर फेसबुकवर यूट्यूबवर जे स्क्रोल करत होतो रिॲक्शन फॉरेन कंट्रीजचे म्हणा आय सी सीचं चॅनल म्हणा किंवा दुसरे कोणते पण चॅनल म्हणा, मला फक्त ही फिलिंग सिंकिंग करायची आहे की भारत विश्वविजेता जगत जेत आहे. सो मनापासून छान वाटतं आहे आणि तुम्हाला पण सगळ्या फॅन्सला टीम इंडियाच्या 146 कोटी भारतीयांना शुभेच्छा. सो तुम्हाला माझे हे ॲनालिसिस कसे वाटले फायनलचे हे जरूर चुकता खाली कॉमेंट सेक्शनमध्ये, न चुकता मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनल चैतन्य पत्कीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या नोटिफिकेशनसाठी. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन एव्हरीवन, बाय.